नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही शिक्षक बनण्यासाठी पॅशनेट असाल आणि तुमच्यामध्ये त्या स्किल्स असतील आणि तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असेल तर अनअकॅडमी तुम्हाला घरबसल्या नोकरी देणार आहे अनअकॅडमीवर हल्ली जे आहेत एका पदासाठी नेमणूक होते ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत तर आपण थेट तुम्हाला त्या ॲडव्हर्टाईजकडे घेऊन जातो आणि तुम्ही त्याच्यासाठी सा त्याच्यासाठी कसं अप्लाय करू शकता ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याचे क्रायटेरिया काय आहे तुम्ही त्यासाठी कसं अप्लाय करू शकता याबद्दल संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर या व्हिडिओला कृपया सर्वांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला तर मग थेट जाऊया आपण त्या वेबसाईटवरती ओके तर तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे की जी लिंकिड इन नावाची वेबसाईट आहे ठीक आहे यावरती तुम्हाला जायचं आहे तुमचं अकाउंट पहिल्यांदा तिथं तयार करा जे नवीन आहेत ठीक आहे सगळ्यांनी Uh, तर इथं गेल्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट्स दिसतील विविध पदांच्या विविध कंपन्यांच्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दिसत असतात तर या ठिकाणी सध्या जी हायरिंग चालू आहे ती अनअकॅडमीमध्ये चालू आहे तर तुम्ही इथं सर्च करू शकता अनअकॅडमी असं जर तुम्ही इथं सर्च केलं लिंकेड इनवरती तर तुम्हाला या ठिकाणी काही uh, हे दिसतील पूर्ण uh, कंपनीचा लोगो कंपनीचा सम uh, सगळ्या गोष्टी दिसतील कंपनीमध्ये किती एम्प्लॉईज आतापर्यंत काम करतात इथं जॉब सेक्शनमध्ये जायचं अकाउंट तयार केल्यानंतर तुमचं पण असं बनेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी टाकायच्या या ठिकाणी जॉब सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं काही गोष्टी दिसतील ज्यामध्ये ते सध्या घेत आहेत ओके तर या ठिकाणी खाली बघा सध्याच्या म्हणजे तीन तासाच्या आधी चार तासाच्या आधी त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांना डाऊट सॉल्व्हिंग एज्युकेटर पाहिजेत नी त्यांना के ट्वेल्थसाठी म्हणजे सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सी बी एस सीच्या त्यांना काय पाहिजे एज्युकेटर पाहिजे जे त्यांचे डाऊट सॉल्व्ह करतील तर या ठिकाणी बघा या पदाबद्दल संपूर्ण माहिती की तुम्हाला या ठिकाणी बॅचलर डिग्री असली पाहिजे तुम्ही बी एस सी किंवा या ठिकाणी एम एस सी असाल तर नक्की फॉर्म भरा सायन्स बॅकग्राऊंड पाहिजे कारण त्यांना सहावी ते बारावी या तीन विषयासाठी शिक्षक हवेले आहेत केमेस्ट्री फिजिक्स आणि मॅथ्ससाठी तर यासाठी तुम्हाला जे आहे ते इथं घेतलं जाईल जर तुमचा तुम्ही फॉर्म इथं अप्लाय केला तर ठीक आहे अप्लाय के जर केला तर ठीक आहे तिथं तुम्हाला तुमचा रिझ्युम द्यायचा आहे सी व्ही द्यायचा आहे आणि याच्यामध्ये डाऊट क्लिअरिंग एज्युकेटरचे बेनिफिट्स त्यांनी सांगितलेले आहेत की याच्यामध्ये इंडिया लार्जेस्ट प्लॅटफॉर्मवर कार्यक्रम असेल अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्ह तुम्हाला दे आहे पगार जो आहे तो चांगला त्याच्यासाठी चा इन्सेंटिव्ह वेगवेगळ्या प्रकारचे दिले जातील आणि डाऊट क्लिअरिंग एज्युकेटर बनल्यासाठी तुमच्याकडे एक बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा मोठी त्यासाठी तुम्हाला एक ब्रॉडबँडचं स्टेबल कनेक्शन पाहिजे लॅपटॉप असणं आवश्यक आहे जे की आय थ्री किंवा अभाव प्रोसेसर असेल यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता ह्या जॉबसाठी तसेच अजून या ठिकाणी तुम्ही जर थोडंसं हायर लेवलचं एक्सपेक्ट करत असाल तर तुम्हाला इथं एक अजून ऑफर आहे की या जॉब सेक्शनमध्ये एक नवीन याच्यासाठी पण जागा आहे ती तुम्ही एन टी ए यूजीसी नेट सेट जर तुम्हीचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही मास कम्युनिकेशन एज्युकेटर म्हणून जे आहे ते अप्लाय करू शकता याचं जे असेल ते पेमेंट स्केल जे असेल ते जास्त असेल याच्यामध्ये पण डाऊट क्लिअरिंग टूल आहे आणि त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर करून ज्यासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा जास्त एक, एक ब्रॉडबँड कनेक्शन लॅपटॉप आणि एक्सपिरियन्स पाहिजे ॲटलिस्ट वन इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला टीचिंग क्षेत्रामध्ये असणं आवश्यक आहे आणि तुमचे कम्युनिकेशन स्किल जर चांगले असतील तर तुम्हाला नक्की अट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्ह आणि बसला एक पार्ट टाइम जॉब जो आहे तो अनअकॅडमी मार्फत मिळून जाईल ठीक आहे अशाच प्रकारच्या या व्हिडिओजसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा अजून जर काही जागा असल्या तर मी तुम्हाला नक्कीच जे आहे बायजूस अनॅकॅडमी त्यानंतर विविध वेदांतू या सगळ्या ठिकाणच्या ज्या शिक्षकांसाठी ज्या अलर्ट्स आहेत ते नक्की आपल्या चॅनलवरती देत जाईल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद